गुरुवारी चांदे कसारा परिसरात झालेल्या अतिवृष्टीने व सोनेवाडी नगदवाडी परिसरातून पावसाचे वाहून आलेले पाणी चांदे कसारा गावात शिरल्यामुळे अनेक घरे पाण्यात गेली होती नुकसानीची पाहणी काल पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगदने यांनी केली झालेल्या नुकसानीचा आढावा त्यांनी आमदार आशुतोष काळे यांना दिल्यानंतर काळे यांनी तात्काळ महसूल व वा कृषी विभागाला सदर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले गुरुवारी तब्बल तीन तास पाऊस झाल्यामुळे चांदेकसरा येथील संगमनेर कोपरगाव रोडलगत असलेली घरे पाण्याखाली गेली होती त्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले होते लगत असलेले किराणा दुकाने कांद्याची चाळ व जनावरांसाठी भरलेल्या मूर घास या पावसात पूर्ण ओला झाला होता यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले माजी सभापती अनुसयाताई होन यांनी ही माहिती तात्काळ आमदार आशुतोष काळे यांना कळविल्यानंतर लगेचच पंचायत समितीची टीम सोबत घेत सभापती पौर्णिमाताई जगधने यांनी चांदेकसरा परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी काळे कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण रोहिदास होन डॉक्टर गोरक्षनाथ रोकडे पोलीस पाटील मिराताई रोकडे सरपंच सौ पूनम खरात राहुल जगदने दगुभाऊ ओन शंकरराव चव्हाण सुनील खरात तलाठी दत्तात्रय बिन्नर ग्रामसेवक प्रल्हाद सुकेकर आदी उपस्थित होते यावेळी माजी सभापती अनुसयताई होन यांनी ज्या कुटुंबाचे नुकसान झाले आहे त्या कुटुंबांना आधार देत सर्वांचे पंचनामे होतील व प्रशासनाकडून आलेली मदत आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल असे सांगितले तर पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमाताई जगधने यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार चांदेकसरा परिसरातील कोणतेही बाधित कुटुंब पंचनामे करण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता कामगार तलाठी दत्तात्रय बिन्नर व ग्रामसेवक प्रल्हाद सुकेकर यांना घेण्याची सूचना केली व्हिजन प्लस न्यूजसाठी प्रतिनिधी मधुकर वक्ते कोपरगाव